ज्यांच्याकडे दुचाकी आहे, चारचाकी आहे आणि इंधना संदर्भातले ज्यांचे व्यवसाय आहेत त्यांच्यासाठी जरा दिलाशाची बातमी आहे. सातत्यानं होणाऱ्या इंधन दरवाढीवरून टीकेचे धनी ठरलेल्या मोदी सरकारनं या उत्पादनांवरील अबकारी कर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे पेट्रोलचा दर प्रति लिटर 9.50 रुपये आणि डिझेलचे दर प्रति लिटर 7 रुपयांनी कमी होणार आहेत. महागाईच्या फटक्यातून नागरिकांना थोडा दिलासा मिळावा म्हणून केंद्रानं कर कमी केले. केंद्र सरकारनं गेल्या वर्षी देखील पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याची घोषणा केली होती. याशिवाय उज्ज्वला योजनेतील 12 सिलेंडर्सवर 200 रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे. प्रत्येक सर्वसामान्याला दिलासा मिळेल असा अत्यंत महत्वाचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. आणखीन पेट्रोलच्या दरामध्ये 9.5 रुपये, डिझेलच्या दरामध्ये 7 रुपये, आणखीन त्याचबरोबर घरगुती जे सिलेंडर वापरलं त्याला 200 रुपये सबसिडीचा निर्णय घेतला. आपण आत्ता एका पेट्रोल पंपावर आहोत. अजूनपर्यंत हे निर्णय लागू झाले नाही, मध्यरात्रीपर्यंत लागू होईल. पण आत्ता आपण जर का बघितलं तर या ठिकाणी जे दर आत्ता आपल्याला दिसत आहेत ते दर आणखीन काही बरेच वेगवेगळे ग्राहक सुद्धा या ठिकाणी आलेले. पेट्रोलचे रेट कमी व्हावे म्हणून अनेक आंदोलन. आम्हाला चांगली गोष्ट आहे, वन्यचं चांगली गोष्ट आहे, होईल तर अजून चांगलं होईल, आम्हाला फायदा होईल. म्हणजे नक्की आपण इथे बघतोय उमेश, आपण दाखव या डिस्प्लेवर 120.51 रुपये हा आज पेट्रोलचा 1 लिटरला दर आहे. तोच 111 रुपयावर येणार आहे. आणि डिझेल जर का बघितलं तर 104.76 रुपये, आणखीन तोच 97 रुपयावर येणार आहे. म्हणजे जर का आपण बघितलं तर पेट्रोलचे रेट 100 ही पार करून 120 पर्यंत पोहोचले होते. आता ज्या पद्धतीनं हे रेट कमी होत आहे त्याचा काही ना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो एवढं निश्चित आहे. दादा, पेट्रोल भरायला तुम्ही आलात, 9.5 रुपयाने पेट्रोलचे रेट कमी झाल्याचा निर्णय आला, उद्यापासून लागू होईल, काय प्रतिक्रिया? बात आहे, रेट कमी आहे, वैसे भी ये नौकरी भी तो वैसे सब कर ले से, और इतना पैसा भी नहीं कि लोगों के पास इतना महंगा पेट्रोल भरा जाए. नहीं तो फिर ऐसा समय आएगा कि लोग साइकिल चलाएंगे, गाड़ी नहीं चलाएंगे. सायकल चालवतील, गाडी नाही चालवणार. आज 120 रुपये पेट्रोल का भाव आहे. पंतप्रधान ने अभी 9.5 रुपये रेट कम किया, उसके अंदर कल से 9.5 रुपये कम में पेट्रोल मिलेगा. क्या बोलना आपका? क्या बोले, पहले 105 था कुछ ऐसा, अभी 120 कर दिया था बीच में. अभी कम हुआ 9.5 रुपये, अभी 9.5 रुपये कम हुआ है, तो अच्छा हुआ है सर. प्रतिक्रिया येतात प्रत्येकाच्या आनंदी आहेत. 9.5 रुपये जरी कमी झाले असले तरी पण 120 रुपयापर्यंत गेलेलं पेट्रोल हे 9.5 रुपयाने कमी झालं तर ते 111 रुपयात मिळणार. केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे, राज्य सरकारने सुद्धा त्यांच्याकडचा म्हणजे की 1 लाख कोटीचा बोजा केंद्र सरकारवर पडतो आहे, मग राज्य सरकारने सुद्धा त्यांचं कॉन्ट्रिब्युशन वाढवावं, त्यांच्याकडचे टॅक्सेस कमी करावे, त्यामुळे हा रेट 100ही आत कमी होऊ शकेल आणि तर खऱ्या अर्थाने अधिक दिलासा मिळू शकेल सर्वसामान्य वाहन चालकाला. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोयलकरचा प्रशांत बाग, न्यूज 18, लोकमत, मुंबई. दरम्यान या निर्णयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत केंद्र सरकारचे आभार मानलेले आहेत, तर राज्य सरकारला टोला लगावलेला आहे. इंधन दरामध्ये कपात करण्यात आली, यामुळे केंद्र सरकारवर 1 लाख कोटी रुपयांचा भार पडणार आहे. सामान्यांनी आपल्याला काळजी असल्याचं मोदींनी सिद्ध केलेलं आहे. त्यांनी नेहमीच गरिबांच्या कल्याणासाठी काम केलेलं आहे. महाराष्ट्र सरकारनं आता तरी इंधनावरील कर कपात करावी, राज्यातील सामान्य जनांना दिलासा द्यावा ही विनंती, असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं. याबाबत त्यांनी आतापर्यंत काहीच केलेलं नाहीये असंही फडणवीस म्हणतायत. केंद्रानं इंधन दर कमी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पण बघूयात. पेट्रोल किंवा डिझेल इम्पोर्ट केल्यानंतर पहिला टॅक्स केंद्र सरकार घेतो, ही जो टॅक्सची जी लिमिट आहे त्याच्यानंतर राज्य करतात. पहिला टॅक्स जो आहे तो केंद्राचाच इतका होता आणि त्यामुळे राज्य सरकारला होफळ सेनेची वाढवा लागत होता, ते कमी करायला स्कोप नव्हता. आत्ता जर राज्यावर अजिबात हे येणार नाही, काय ते संकट येणार नाही, इतका जर त्यांनी कमी केला असेल तर त्याचा काहीतरी परिणाम होईल. नाही तर ठीक आहे, एक पाऊल टाकलं, अजिबातच नाही म्हणण्यापेक्षा काहीतरी टाकलं, एवढाच त्याचा निष्कर्ष काढता येईल. सीतारामनजी, देश की अर्थमंत्री ने 3 बड़ी घोषणाएं की. एक तो
पेट्रोल और डीजल का एक्साइज ड्यूटी कम करने के कारण अब पूरे देश में 9.5 रुपये से पेट्रोल प्रति लीटर कम हो जाएगा और 7 रुपये से प्रति लीटर डीजल कम हो जाएगा। फिर गैस सिलेंडर 9 करोड़ उज्ज्वला ग्राहक जो है उनको गैस सिलेंडर 200 रुपये से कम मिलेगा, साल में 12 सिलेंडर इस सब्सिडाइज रेट से मिलेंगे तो 2400 रुपये की राहत मिलेगी। तीसरा, सीमेंट और स्टील का रॉ मटेरियल इंपोर्ट करना पड़ता है, उसकी इंपोर्ट ड्यूटी कम की तो आसानी से स्टील और सीमेंट के रेट कम हो जाएगी।